सुरुवातीला त्या काळी 13 दिवसाची पूर्ण रामलीला व्हायची. 1958 पासून तर आज तक आहे तीच स्क्रिप्ट आहे, तेच डायलॉग आहे, तेच गीतकाराचे गाणे आहे. तर अशा प्रकारे तर म्हणजे 1955 तर आता 2017 पर्यंत ती स्क्रिप्ट चाललेली. खूप छान छान कलाकार होऊन गेले. स्वतः जे डायरेक्टर होते पहिले सुरेंद्र सिंग बिस्ट, स्वतः एकदम एक दिग्गज अशी व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर एक एनडी मल्होत्रा, सुदीप मल्होत्रा हे असे भाऊ होते, ते राम लक्ष्मणाची भूमिका घ्यायचे. त्याच्यानंतर राम म्हणजे एक उत्कृष्ट रामाची भूमिका गाजवणारे होते ब्रह्मदेव कुलते, जे त्यांनी म्हणजे नाट्यभूमी म्हणजे नाटकातसुद्धा त्यांनी जबरदस्त नाव कमावलं. त्याच्यानंतर दिलबाग रायतरेखा, शशिकांत जाचक, काका भामरे, बाबूराव तेली, रमेश जोरे, फ्रान्सिस वॉज, त्यांचे वडील डॅनियल वॉज, असे बरेच होते. दर्शन सिंग, सतराम शर्मा उत्कृष्ट, इतके सुंदर सुंदर लोक होऊन गेले. त्याच्यातले बरेच हयात नाही आज, त्यांची आठवण मात्र जाणार आज आम्ही आमच्या परीने पेलतो. तर अशा प्रकारे ह्या सर्व लोकांचा जो सपोर्ट असतो त्याच्याशिवाय होत नाही, आणि यांच्या कृपेनेच सगळं होतं. मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन असे सर्व धर्मांचे लोकांचा सहभाग आहे, आणि हेच या रामलीलेच्या यशस्वीतेचं गमक आहे.